वारकरी पंथानं किंवा वारकरी विचारांनी महिलांना किती मोठं स्थान दिलं होतं बाराव्या शतकात हे पाहण्यासारखं आहे त्याच्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे संत जानाबाई संत जानाबाई ही मराठवाड्यातली मुलगी पंढरपुरात येते नामदेवांच्या घरी राहते ही खरं तर आईवडिलांनी सोडून दिलेली परिस्थितीमुळं अनाथ मुलगी या अनाथ मुलीचा सांभाळ नामदेवांचे वडील दामाजी पंत आणि संत नामदेवांनी केला ही जनाबाई हिचं एवढं मोठं स्थान आहे असं म्हणतात जर जनाबाई नसती तर संत नामदेव नसते संत नामदेव आणि जनाबाई नसतात तर वारकरी विचारांचा हा पाया वारकरी विचारांचा हा प्रचार प्रसार महाराष्ट्रात झाला नसता एवढं मोठं स्थान संत जनाबाईंचं आहे नामदेव जेव्हा उत्तरेत गेले किंवा लहानपणापासून संत जनाबाई अत्यंत ठामपणे नामदेवाच्या पाठीमागे उभे राहिलेत त्यांनी केलेलं प्रत्येक काम प्रत्येक कामाला विचाराला संत जनाबाईंनी पाठिंबा दिलाय वारकरी अजूनही काकड आरतीमध्ये भल्या पहाटे चौ युगांचा भक्त नामा उभा अंगणी पाठीमागे डोळे झाकून ती जणी असं म्हणतात म्हणजे जनाबाईचं स्थान हे नामदेवांच्या पाठीमागे ठामपणे जेव्हा नामदेव उत्तरेत गेले तेव्हा इथली जी वारकरी चळवळ आहे त्याचा डोलारा कुणी सांभाळला असेल तर साहजिक उत्तर येतं हा संत जनाबाईंनी सांभाळला इथल्या सर्व संतांना सांभाळून घेण्याचं आणि त्यांच्यात एकी ठेवण्याचं काम संत जनाबाईंनी केलं संत नरहरी सोनार असो संत चोखामेळा असो संत सावतामाळी असो या सगळ्या संतांचं वर्णन त्यांच्या अभंगांचं संत जनाबाईंनी करून ठेवलं आहे एवढंच नव्हे त्या प्रत्येकाला लिहायला प्रवृत्त केलं आहे संत जनाबाईंनी अशा या संत जनाबाई लोकप्रिय किती होत्या तर जी जात्यावरच्या ओव्या नावाचा जो प्रकार आहे तो ओव्या नावाचा प्रकार संत जनाबाईंनी रूढ केला असं आपण ठामपणे म्हणू शकतो अजूनही ओव्या गाते येरे ते कौतुक एरुई येरेबा विठ्ठला असं जेव्हा खेडोपाड्यातल्या बायका म्हणतात तेव्हा जनाबाईची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा या जनाबाईंनी जे आपले अभंग लिहिले आहेत ते अभंग अत्यंत मोलाचे आणि खूप गोड असे हे अभंग आहेत आणि अर्थपूर्ण आहेत महत्वाचं म्हणजे त्यांनी विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा असा जो अभंग लिहिला आहे आपण जो ऐकतो त्याच्यामध्ये गोरा कुंभार खांद्यावरी हं कमरेवर कोण बसलं आहे खांद्यावर कोण बसलं देवाच्या बोटाला कोणी दिले तर धरलं आहे हे सर्व जाती धर्माचे संत ह्या विठोबाच्या कडे खांद्यावर खेळतायत असं सुंदर वर्णन विठू माझा लेकूरवाळा या अभंगामध्ये संत जनाबाईने केलेलं आहे तर आता या संत जनाबाईचा मोठेपणा किती तिचं साहित्यिक कर्तृत्व किती सामाजिक कर्तृत्व किती हे खऱ्या अर्थाने कळलं खरं तर संत कबीर आणि संत जनाबाई यांचा काळ जुळत नाही पण वारकऱ्यांनी तो जुळवला आहे त्यांच्या भावविश्वात का असेल पण आपण ते समजून घेण्यासारखं आहे संत कबीर हे उत्तरेतून केवळ आणि केवळ संत जनाबाईला भेटण्यासाठी पंढरपुराला आले असं म्हणतात तर जेव्हा कबीर आले तेव्हा जनाबाई काय करत होती जनाबाई गोवऱ्या वेचत होती शेतात जाऊन रानात जाऊन तर तिची वाट बघत हे कबीर आले तिची वाट बघत थांबले आणि नंतर संत जनाबाईंची भेट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निर्गुण निराकाराची पूजा करणारे मूर्तीपूजा न मानणारे संत कबीर इथं येऊन विठोबाच्या चरणी लीन होतात आणि विठोबाच्या चरणी चे लीन होतात म्हणण्यापेक्षा हा जो यांचा काळा विठोबा आहे कमरेवर हात ठेवलेला दृष्टी असलेला हा कसा आहे हे जनाबाईंनी त्यांना दाखवलं असणार कारण त्यांना सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे पंढरपूरचं वाळवंट आणि हे पंढरपूरचं वाळवंट आणि तिथं जमलेला संत मेळा जनाबाईंनी त्यांना बोट धरून दाखवला असणार हे त्यांच्या अभंगामधून आपल्याला वाचा अजूनही वाचायला मिळतं तर ज्यांना देवळात जाण्याचा अधिकार नाही ज्यांना देवळाच्या देवाच्या पायाजवळही जाण्याचा अधिकार नाही एवढंच नाही नव्हे महाद्वारासुद्धा उभं केलं जात नाही अशा संतांनी वाळवंटामध्ये समतेचा खेळ मांडला आणि तो खेळ पाहण्यासाठी म्हणून संत कबिरतीकडनं आले एक अभंग असा आहे की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग आणि जनाबाई बोले ज्ञानदेवा बोला अभंग याचा अर्थ असं कीर्तनात अभंग सांगा असं सांगण्याचा अधिकार कोणाला असतो तर तिथल्या फडमालकाला असतो तिथला जो प्रमुख असतो ते त्याला असतो याचा अर्थ नामदेवांनी संत जनाबाईला फडाचं प्रमुख केलेलं होतं म्हणजे प्रमुखपद जनाबाईला दिलं होतं आणि संत कबीरांनी ते मान्य केलं होतं संत कबीर म्हणतात की जनी जणी की काशी जेव्हा जनाबाईला भेटले आणि तिचे विचार समजून घेतले तेव्हा संत कबीर भारतभर भारत भार सांगत फिरले की सगळ्या संतांची काशी जी आहे काशी क्षेत्र ज्याला आपण मानतो ती संत जनाबाई आहे अशा ह्या संत जनाबाईचं फार मोठं काम असं आहे की ज्ञानदेवांनीसुद्धा ज्ञानदेवा आणि नामदेव तिचा सल्ला घेऊनच भारतभर भ्रमणाला बाहेर पडले असं असे दाखले आहेत असे अभंग आहेत आणि एका ठिकाणी जनाबाई अशी व्यक्त इच्छा व्यक्त करतात की जो ज्ञानाचा महासागर आहे असा ज्ञानदेव अशी माऊली माझ्या पोटी जन्माला यावी खरं तर हे एवढं भावगर्भ आहे आणि हे एवढं अर्थपूर्ण आहे की आपण असं बघायला गेलं की असा ज्ञानवंत माणूस आमच्या बहुजन समाजातसुद्धा जन्माला यावा आणि योगायोग असा आपण असं म्हणू शकतो की त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जन्म वगैरे या गोष्टीवर विश्वास नाही तरी आपण एक न्याय म्हणून नियतीचा न्याय म्हणून असं म्हणू शकतो की त्याच्यानंतर काही शेकडो वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं जन्म देतात जन्म घेतात आणि बहुजन समाजाला खरा ज्ञानाचा आत्मसन्मानाचा प्रकाश दाखवतात त्याची बीजं या संत जनाबाई किंवा या सर्व संतांच्या सर्व जातीधर्मातल्या संतांनी जी बीज रोवली आणि त्याचा वटवृक्ष केला त्याच्या त्या डॉक्टर त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बीजा आहे आणि ती अजूनही आपल्याला वर आलेली दिसतात लोकांनी ती जोपासलेली दिसतात तर अशी ही जनाबाई नामदेवाच्या पाठीमागं किती उभी राहिली होती तर असं म्हणतात की शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ती नामदेवांच्या पाठीशी उभी होते आणि नामदेव एवढे थोर एका अनाथ महिलेला त्यांनी सर्व अधिकार देऊन टाकले आपल्या कुटुंबात चौदा माणसं होती त्यांच्या कुटुंबामध्ये त्याच्यामध्ये मुलं होती सुना होती आई होती वडील होते पत्नी होती या सगळ्यांना त्यांनी आपला जो अधिकार आहे जो पारमार्थिक अधिकार आहे तो कोणालाही कुटुंबातल्यानं देता तो संत जनाबाईंना दिला याच्या संत जनाबाईंचं मोठेपण आपल्याला आढळून येतं नामयाचे ठेवणे जनिस लाधले धन सापडले विटेवरी असा तिनेच एक अभंग म्हणून ठेवलाय याचा अर्थ नामदेवांचा सर्व पारमार्थिक जो अधिकार होता तो संत जनाबाईंना दिला होता त्यांनी आणि जनाबाईंनी अत्यंत समर्थपणे तो पुढे नेला म्हणजे जेव्हा नामदेव उत्तरेतून आले आणि असं म्हणतात त्यांनी सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी महाद्वारामध्ये देवाच्या महाद्वारामध्ये विठोबाच्या महाद्वारामध्ये समाधी घेतली त्या चौदा माणसांची समाधी अजूनही तिथे आहे ती नामदेव पायरी या नावाने ओळखली जाते आणि त्या माणसांमध्ये संत जनाबाईची समाधी आहे म्हणजे जशी ती नामदेव पायरी आहे तशीच ती संत जनाबाई पायरीसुद्धा आहे म्हणजे वारकरी पहिल्यांदा गेल्यावर तिथं त्या पायरीशी नतमस्तक होतात आणि मग देवाचा देवाचं दर्शन घ्यायला जातात असा हा संत जनाबाईचा महिमा आहे